नमस्कार. ज्योतिष शास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या सर्व ज्योतिष मित्रांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते. तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळेल. ज्योतिष अभ्यासक हो, मागच्या भागात आपण भद्र योगाविषयी सविस्तरपणे माहिती समजून घेतली. आज आपण या योगाची काही उदाहरणं बघणार आहोत, अशी उदाहरणं की ज्यांची बुद्धी अत्यंत तेजस्वी होती आणि ते तेज त्यांच्या कर्तृत्वात, वक्तृत्वात, आचरणात, म्हणजे एकूणच संपूर्ण जीवनात उतरलेले होते. म्हणून ते सर्वांसाठी आदर्श व प्रेरणादायी व्यक्तिमत्व ठरलेत. पत्रिकेत भद्रयोग हा बुध ग्रहामुळे तयार होतो. ज्योतिषशास्त्रामध्ये बुध या ग्रहाला बुद्धीचा कारकत्व देण्यात आलेला आहे, त्यामुळे बुधाच्या प्रभावाखाली येणाऱ्या व्यक्तींमध्ये बुधाचे सर्व गुण प्रकर्षणाने बघायला मिळतात. त्यात जातकाच्या पत्रिकेमध्ये भद्रयोग तयार होत असेल तर त्या योगामुळे तो व्यक्ती अलौकिक अशा व्यक्तिमत्वाचा धनी होतो. भद्रयोगाच्या आदर्श उदाहरणापैकी एक म्हणजे स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री होय. जय जवान जय किसान हा ऐतिहासिक नारा भारताला देणाऱ्या लालबहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी वाराणसी येथील एका सर्वसाधारण कुटुंबात झाला. त्यांचे वडील शिक्षक होते, त्यांना पितृसुख मिळाले नाही. शास्त्रीजी 1.5 वर्षाचे असतानाच त्यांचे पितृछत्र हरपले. लालबहादूर शास्त्री यांच्या पत्रिकेतील बुध ग्रहाच्या प्रभावामुळे लहानपणापासून त्यांची बुद्धी अत्यंत तल्लख होती, त्यामुळे ते अभ्यासात अत्यंत हुशार होते. म्हणून ते त्या काळात विपरीत परिस्थितीतही शिक्षण अधिक चांगल्या पद्धतीने घेऊ शकले. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, लाला लजपत राय यांच्या विचारांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. इंग्रजांच्या जुलमी कारवायांचा त्यांच्या मनावर परिणाम होत असे, त्यामुळे त्यांनी अनेक सत्याग्रहामध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. त्यामुळे त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर ते काशी विद्यापीठाचे शास्त्रीही झाले होते. शैक्षणिक व सामाजिक सुधारणेतून समानता हे सूत्र हे त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. लालबहादूर शास्त्री फक्त बुद्धिमानच नव्हते तर त्यांचे आचरणही इतरांसाठी प्रेरणादायक होते. ते रेल्वे मंत्री असताना 1956 साली उत्तर प्रदेश येथे रेल्वेचा एक अपघात झाला होता. त्यावेळी रेल्वे मंत्री या नात्याने अपघाताची नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी राजीनामा दिला. पुढे पंडित नेहरू यांच्या निधनानंतर पंतप्रधान म्हणून शास्त्रीजींची एकमुखाने निवड झाली. याच काळात पाकिस्तानने भारताविरुद्ध युद्ध पुकारले, तेव्हा त्यांनी जय जवान जय किसान हा नारा देत सैनिक व भारतीयांमध्ये जोश भरला होता. या युद्धात पाकिस्तानचा पराभव झाला होता. शास्त्रीजी हे सर्व करू शकले कारण त्यांच्या पत्रिकेमध्ये बुध या ग्रहापासून तयार झालेला भद्र योग होता. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून लालबहादूर शास्त्री यांच्या पत्रिकेविषयी बोलायचे झाल्यास त्यांच्या पत्रिकेत दशमात कन्येचा म्हणजे मूळ त्रिकोण राशीचा आणि उच्चीचा बुध होता. तसेच त्यांच्या राशीपत्रिकेप्रमाणे प्रथम स्थानात म्हणजे तो केंद्रात आहे. चंद्रापासून बुध केंद्रात आहे
शिवाय बुधावर कोणत्याही अशुभ ग्रहांची दृष्टी नाही। तो नवमांशी सुद्धा स्वराशीचा मिथुन राशीचा शुभ आहे। ही ग्रह दशा पत्रिकेतील भद्रयोगाची शक्ती वाढवणारी आहे। पत्रिकेत बुध शुभ असेल तर जातक बुद्धिमान बनतोच, मात्र त्यांच्या पत्रिकेत जर बुधापासून तयार होणारा भद्र हा राजयोग असेल तर जातक भद्र व्यक्तिमत्वाचा धनी होतो। या योगाची लाल बहादूर शास्त्री यांची पत्रिका म्हणजे एक आदर्श उदाहरण आहे। ज्योतिष अभ्यासक हो, भद्र योगाच्या आदर्श पत्रिकांपैकी अजून एक पत्रिका म्हणजे गदिमा, म्हणजेच विख्यात मराठी कवी, पटकथा संवाद लेखक व गीत रामायणाचे रचयिते गजानन दिगंबर माडगुळकर होय। ते गदिमा म्हणून आपल्या सर्वांना सुपरिचित आहेत। त्यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1919 रोजी सांगली जिल्ह्यातील शेटफळे येथे झाला। गदिमांची पत्रिका ही इतर पत्रिकांपेक्षा वेगळी आहे, कारण त्यांच्या पत्रिकेत बुध हा ग्रह प्रबळ असून ते शिक्षण चांगले घेऊ शकले नाही। त्यांचा गणित विषय कमकुवत होता, त्यामुळे ते मॅट्रिकच्या परीक्षेत नापास झाले होते। याचा अर्थ असा अजिबात नाही की त्यांच्यात बुद्धिमत्ता नव्हती, ते तल्लक बुद्धिमत्तेचे होते। त्यांचा पिंड हा साहित्याचा भाषेचा होता, कविता लेखनाची त्यांना आवड होती। घरच्या गरिबीमुळे चरितार्थ चालवण्यासाठी ते चित्रपट सृष्टीत आले। लहानपणी त्यांना नकला करायची सवय असल्यामुळे तिथे त्याचा उपयोग झाला। सुरुवातीला मोठ्या लेखकांकडे लेखनिक म्हणून त्यांनी काही काळ काम केले होते। कविता तर ते आधीपासून लिहितच होते, मात्र मोठ्या लेखकांकडे काम केल्यामुळे त्यांच्यातल्या प्रतिभेला चालना मिळाली आणि ते जास्तीत जास्त लिखाण करू लागले। पुढे लेखक व कवी म्हणून ते नावारूपाला आले। अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहिली, दिग्दर्शन केले, त्यामुळे अमाप प्रसिद्धीही त्यांना मिळाली। या सर्वांमध्ये त्यांच्या कर्तृत्वाचा कळस म्हटले जावा अशी कलाकृती म्हणजे गीत रामायण होय। आज इतक्या वर्षानंतरही गीत रामायणाची लोकप्रियता कमी झालेली नाही, आजही त्याचे कार्यक्रम होत असतात। त्यांच्या या भद्र कर्तृत्वामुळे त्यांनी अनेक पुरस्कारही मिळवले होते। साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे भारत सरकारने त्यांना पद्मश्री म्हणून गौरवले होते। तसेच 1973 भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते। हे सर्व घडू शकले ते त्यांच्या पत्रिकेत असणाऱ्या बुध या ग्रहामुळे व त्यामुळे तयार होणाऱ्या भद्र या योगामुळे। ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून गदिमांच्या पत्रिकेविषयी बोलायचे झाल्यास त्यांच्या पत्रिकेत कन्येच्या मूळ त्रिकोण राशीत असलेला बुध आहे, तसेच तो गुरुच्या लाभात आहे। त्यांच्या पत्रिकेत बुध हा ग्रह चंद्राच्या दशमात व लग्नाच्या चतुर्थात आहे। नवमांश पत्रिकेतही तो स्वनवमांशी मिथुनाचा असून गुरुग्रहाच्या शुभदृष्टीत आहे। ही ग्रहस्थिती भद्रयोग बनवण्याला व त्याची शक्ती वाढवण्यासाठी पुरेशी ठरते। बुध हा ग्रह बुद्धीचा कारक असल्यामुळे लेखक कवी मंडळीसाठी बुधाची कृपादृष्टी आवश्यक असते। बुध हा ग्रह फक्त लेखन कार्य करणारा आहे, तर गुरु हा ग्रह ग्रंथाचे लिखाण करणारा आहे। बुधाला जर गुरुची शक्ती प्राप्त झाली तर लेखक मंडळीकडून उत्कृष्ट कलाकृती तयार होऊ शकतात। हेच गदिमांच्या पत्रिकेत झाले आहे। दशमेश असलेला गुरु धनस्थानात आहे, तसेच तो धनु नवमांशी सुद्धा आहे।
एखादा ग्रह स्वनवमांशी असताना खूप प्रबळ होतो, त्यामुळे गुरुची प्रबळता बुधाला प्राप्त होऊन भद्रयोगाच्या शक्तीमध्ये वाढ झाली आहे. म्हणूनच गदिमा साहित्य क्षेत्रातील भद्र पुरुष ठरतात. भद्र पत्रिकेतील भद्रयोगाचा प्रभाव व त्याचे महत्त्व या दोन वेगवेगळ्या उदाहरणावरून तुम्हाला समजले असेलच. आजचा भाग आपण इथे संपवूया. पुढील भागात आपण पुढील राजयोगाविषयी सविस्तरपणे समजून घेणार आहोत. आजच्या भागातील भद्रयोगाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉन दाबला की नाही तो अवश्य दाबून आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळेल. ज्योतिषशास्त्रातील अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल बघत राहा. शुभम भवतु. धन्यवाद.